नमस्कार, श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। पारंपरिक पद्धतीचं उडदाचं घुटं कसं बनवायचं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी छोटी वाटी उडदाची डाळ घेतली आहे। उडदाची डाळ ही आपण भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती चिकट होत नाही, उडदाचं घुटं चिकट होत नाही आणि खमंग लागतं। सुरुवातीला मी ही डाळ भाजून घेते, करपूस रंगावरती भाजून घ्यायची आहे। उन्हाळ्यात भाज्या कमी असतात आणि कशाची आमटी करायची हा खूप मोठा प्रश्न असतो, त्यासाठी उडदाचं घुटं ही एक ऑप्शन म्हणून आपण बघू शकतो आणि अगदी चवीला लागतं। हे पारंपरिक पद्धतीचं आहे। ही बघा, आता आपली डाळ करपूस रंगावरती आपण भाजून घेतली आहे। अशा पद्धतीनं ही डाळ भाजून घ्या आणि आता ही थंड झाल्यावरती आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायची आहे। अगदी त्याचं पीठ बनवायचं नाही, सरभरीतच बारीक करायची आहे। डाळ गार होईपर्यंत आपण घुट्यासाठी लागणारा मसाला तयार करू। हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण आपण तयार करून घेणार आहोत। 1 इंच आराल्याचा तुकडा घेतला आहे। डाळ आता गार झाली आहे, आपण ती बारीक करून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने मी ही बारीक करून घेतला आहे। अगदी सरभरीत केला आहे, जास्त बारीक नाही करायचं, नाहीतर ते पिठल्यासारखं होईल। हे बघा, अशा पद्धतीने मी बारीक करून घेतला आहे आणि हे मिरचीचं वाटण देखील मी बारीक करून घेतलं आहे। अशा पद्धतीने वाटण तयार केलं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल घालूयात। तेल चांगलं कडक झाल्यानंतरच आपण त्यामध्ये फोडणी टाकायची आहे। आता तेल आपलं चांगलं गरम झालं आहे, यामध्ये मी जिरे टाकत आहे। 1 चमचा जिरे टाकले आहेत। मसाल्याचा छोटा चमचा असतो तो 1 चमचा मी घेतला आहे। हळद 1.5 चमचा, आणि आता जे वाटण आपण केलं आहे हिरव्या मिरचीचं ते त्यात टाकणार आहोत। 1 चमचाभर मी टाकत आहे। तुम्हाला कितपत तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता। आता त्यामध्ये पाणी ओतत आहे। 2 वाट्या मी पाणी ओतणार आहे आणि चवीनुसार मीठ, 1 चमचा मीठ मी टाकत आहे। आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये जी डाळ बारीक केली होती त्याचं पीठ टाकणार आहोत। ते पीठ आपण डायरेक्ट न टाकता एका वाटीमध्ये खलून टाकायचं आहे। याला उकळी येईपर्यंत आपण ते पीठ एका वाटीत पाण्यात मिक्स करून घेऊयात, म्हणजे गुठळी येणार नाही। 2 चमचे पीठ मी घेणार आहे, मोठे 2 चमचे घेतले आहेत। आणि आता ते आपण एका दुसऱ्या वाटीत पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं घुटं अगदी एकसारखं होईल, त्यामध्ये गुठळी राहणार नाही। हे अशा पद्धतीने आपण त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। 1 ही गुठळी राहता का म्हणे, हे बघा, अशा पद्धतीने गुठळी न ठेवता आपण पीठ मिक्स करून घेतलं आहे। आता हे पीठ आपण ह्या उकळी आलेल्या पाण्यात घालायचं आहे। आणि एका हाताने ढवळून घ्यायचं आहे। अशाच तुम्हाला पारंपरिक रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा। आता 5 ते 10 मिनटं
याला उकळी आणून द्यायची आहे। आपण उकळी येईल तसं हे घट्ट होत जातं, उडदाला चिकटपणा आल्यामुळे ते शिजेल तसं घट्ट होतं। हे बघा अशा पद्धतीने सुरुवातीला पातळ हवा आहे। आता 1-2 मिनिटात हे आपली घुटं तयार होईल। हे बघा कसं घट्ट झालं आहे। एवढ्या प्रमाणात आपण घट्ट करून घ्यायचं आहे। मंद गॅसवर आपण 1 मिनिट ठेवायचं आहे आणि नंतर मग गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपलं मग घुटं तयार झालं आहे। गार होईल ते तसं घट्ट होत जातं। हे बघा शिजल्यानंतर हे असं दिसत आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। तेल सुटेपर्यंत आपण त्याला उकळून द्यायचं आहे। त्याच्यावरून ते शिजलं का नाही लक्षात येतं। घोट्याला तेल सुटल्यानंतर आपण शिजलं आहे असं समजायचं। आता मी एका भांड्यामध्ये तुम्हाला काढून दाखवत आहे। इतपत घट्ट ते करायचं आहे। थंड झाल्यावरती आणखीन घट्ट होईल। हे अशा पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवते। हे आपलं उडदाचं घुटं तयार झालं आहे। आता वरून आपण कोथिंबीर घालू। हवा असल्यास तुम्ही यामध्ये कढीपत्ता घातला तरी चालू शकतो। हे बघा उडदाचं घुटं आपलं तयार झालं आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।